एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता नाम फाउंडेशन पुढे आलंय. कर्मचाऱ्यांना मदत व्हावी यासाठी नाम फाउंडेशनच्या वतीनं धुळ्यातील 250 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचं वाटप करण्यात आलंय. राज्य परिवहन विभागाचं राज्य शासनात विलनीकरण करावं या मागणीसाठी 2.5 महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. संपामुळे कर्मचाऱ्यांचं वेतन मिळालेलं नसल्यानं त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. अशा कर्मचाऱ्यांना मदत व्हावी यासाठी नाम फाउंडेशनच्या वतीनं धुळ्यातील 250 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचं वाटप करण्यात आलंय. यावेळी नाम फाउंडेशनचे धुळे जिल्हा समन्वयक प्रदीप पानपाटील यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली आहे. यावेळी जगदीश राणा, संदीप देवरे, हर्षल बागले, शुभम पानपाटील आदी उपस्थित होते. या कर्मचाऱ्यांना 1 महिना पुरेल एवढी साखर, चहा पावडर, तांदूळ, मिरची, हळद, चटणी, साबण, पेस्ट, डाळ इत्यादी वस्तू देण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या परिवारातील 68-70 कर्मचाऱ्यांनी जीवन संपवलं आहे आणि त्यांच्या या दुकोट्यामध्ये आम्ही आज इथे 68 दिवसापासून इथे बसलेलो आहोत आणि या 68 दिवसामध्ये कर्मचाऱ्यांना कुठलाही प्रकारचा वेतन मिळालेलं नाही आणि हे सर्व या वेतनावर अवलंबून असलेले कर्मचारी असून आज त्यांची हलाकीची परिस्थिती झाली आहे. त्यांच्या कुटुंब उदरनिर्वाह चालवण्यासाठी मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. म्हणून आज आम्ही नाम फाउंडेशन यांच्या मार्फत मदत मिळाली आहे, ती खूप अनमोल आहे आणि अशा या आमच्या जीवनमरणाच्या प्रसंगी नाम फाउंडेशनने आम्हाला जी मदत केली, 200 ते 250 किट आम्हाला अन्नधान्याचे दिले, त्यामुळे आम्ही ही त्यांची मदत कधीही विसरणार नाही आणि आम्ही त्यांचे कायम ऋणी राहू. बाकी इतर संस्थासुद्धा आम्हाला ही मदत करत आहात, त्याबद्दल आम्ही या सर्व संस्थेचे त्यांचे आभारी आहोत. यावेळी भूमिका मांडताना प्रदीप पानपाटील यांनी म्हटलंय, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिल कामगारांप्रमाणे चिघळलाय. शासनानं या प्रकरणात योग्य ती भूमिका त्वरित जाहीर करून कामगारांना न्याय देणं गरजेचं आहे. संपामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावतीये, नैराश्य येतंय, या प्रश्नाकडे शासनानं गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. आज 76 कर्मचारी जाणं म्हणजे खूपच मोठी ही शोकांतिका आहे आणि त्याच्यावरती आमचं काही राजकीय किंवा असं काही तसं आमचं मत पण नाही आहे की काहीतरी बोलावं. हे सगळे एसटी कर्मचारी आमच्याकडे आले आणि मी हा प्रस्ताव त्यांच्याकडे पोहोचवला. त्यांनी लगेच तात्काळ सांगितलं की प्रदीप, काय असेल ती मदत आपण आपल्या मार्फत त्यांना पोचवू आणि 1 महिन्याचा किराणा रुपी आपण त्यांना एक किट त्यांना लवकरात लवकर देऊ आणि त्यांची मदत करू, त्यांच्या दुःखात सहभागी होऊ. आज आपण जवळजवळ 250 किटच्या आसपास आपण वाटप केलेलं आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.